पत्नीला जाळून मारण्याच्या आरोपातून दोन आरोपीची निर्दोष सुटका केली गेली आहे. अंमली पदार्थ न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व जिल्हा न्यायाधीश पी वाय लाडेकर यांनी निर्णय दिला. आरोपीतर्फे ॲडव्होकेट आर के तिवारी व ॲडव्होकेट चंद्रशेखर जलतारे यांनी बाजू मांडली. गणेश श्यामसुंदर यादव आणि रमेश श्यामसुंदर यादव अशी निर्दोष सोडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरती रमेश यादव असे मृत महिलेचे नाव आहे. 12 ऑगस्ट 2011 आरतीसोबत मारहाण करून तिच्यावर केरोसिन ओतून जाळण्यात आले होते. उपचारादरम्यान आरतीचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला होता. यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. या प्रकरणी निर्दोष सोडण्यात आलेल्या आरोपीशिवाय त्याची आई केसरबाई ही आरोपी होती. केसरबाई यांचा खटल्याची सुनावणी सुरू असताना मृत्यू झाला. सरकारी पक्षाने एकूण 6 साक्षीदार तपासले. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.